नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीयुत उपाध्याय MBA श्री निमिना जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड। आज आपण इयत्ता 12वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील तिसऱ्या क्रमांकाचा पाठ आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ आपण समजावून घेणार आहोत। सुरुवातीला पाठाचे लेखक शिवराज गोरले यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया। शिवराज गोरले यांचा जन्म इसवी सन 1951 साली झालेला आहे। हे एक सुप्रसिद्ध लेखक आहेत। त्यांचं लेखन नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, कथा, व्यक्तिरेखा, कादंबरी, ललित लेख, वृत्तपत्रीय स्तंभ इत्यादी माध्यमातून त्यांचं लेखन विपुल प्रमाणात प्रसिद्ध झालेलं आहे। कुर्यात सदा टीमंगलम, गोलमाल इत्यादी गाजलेले जे नाटकं आहेत या गाजलेल्या नाटकांसाठी, तसंच थरथराट, चिमणी पाखरं या लोकप्रिय चित्रपटांसाठी पटकथा आणि संवाद लेखनाचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यांनी मराठीमध्ये प्रेरक साहित्याचं लेखनसुद्धा केलेलं आहे। मजेत जगावं कसं या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा पुरस्कार मिळालेला आहे। याशिवाय इतर जी त्यांची पुस्तकं आहेत त्यामध्ये माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं, यशस्वी व्हावं कसं, तुम्ही बदलू शकता अशी अनेक प्रेरक पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत। सर्वस्व, शोधार्थ, एका कल्पनेची आत्मकथा या 3 कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत। तसंच त्यांच्या नग आणि नमुने या विनोदी पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। आपल्याला हा जो पाठ दिलेला आहे हा पाठ मजेत जगावं कसं या त्यांच्या पुस्तकामधून घेतलेला आहे। या लेखामधून प्रामुख्याने शिवराज गोरले यांनी माणसाने आनंदी कसं राहावं, प्रत्येक माणसाला आनंद हा हवा असतो परंतु तो कसा मिळवावा हे त्याला उमगत नाही, मग हा आनंद कसा स्वतःच्या अंतरंगामध्येच माणसाने शोधावा, त्याचप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टींमधूनही कशा प्रकारे आपल्याला आनंद मिळू शकतो, तसंच संगीताची साथ आणि पुस्तकांचा सहवास आनंदी राहण्यासाठी कसे उपयुक्त ठरतात या संबंधीचे विचार हे या पाठामधून लेखकांनी जे मांडलेले आहेत त्यातून आपल्याला जीवनात आनंदी कसं राहावं याबाबतचा एक प्रकारे राजमार्ग गवसतो। मग त्यांनी माणसाने जीवनात आनंदी कसं राहावं याबाबत मांडलेले विचार आपण या पाठामधून या ठिकाणी आता समजावून घेणार आहोत। बघा, सुरुवातीलाच लेखक म्हणतात आनंद सगळ्यांनाच हवा असतो पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं। आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं। कुठे असतो हा आनंद, कुठे नसतो हा आनंद, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे ही फक्त कविकल्पनाच नव्हे तेच सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे। बघा, आनंद हा सगळ्यांनाच हवा असतो पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेक लोकांना नेमकं कळत नाही। मग आनंद म्हणजे नेमकं काय हेही त्यांना समजलेलं नसतं। मग या आनंदाचा शोध त्या ठिकाणी प्रत्येकजण घेत असतो। मग हा आनंद कुठे असतो, कुठे नसतो अशा प्रकारचे प्रश्न पडतात। बालकवी यांनी आनंदी आनंदगडे या कवितेमध्ये हा आनंद सगळीकडे चराचरामध्ये भरून राहिलेला आहे अशा प्रकारचे विचार आपल्या कवितेतून मांडलेले आहेत। मग लेखक सांगतात की ती केवळ फक्त मग काही कवी कल्पनाच होईल का किंवा कवी कल्पनाच आहे का, तर नाही, तर तेच खऱ्या अर्थाने सत्य आहे। आनंद हा सर्वत्र भरलेला आहे, मग हे शाश्वत सत्य आहे। शाश्वत सत्य म्हणजे कधीही नष्ट न होणारं असं हे सत्य आहे। मग त्या संदर्भात पुढे लेखक म्हणतात आनंदाची गंमत अशी आहे की तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो, पकडू गेलात की हातातून निसटतो। आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो हुडकावण्यात येतो, जितका सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो। आनंद असतोच, तो अनुभवता मात्र यावा लागतो। बघा, आनंद प्रत्येकाच्या जीवनात आहे
परंतु खास त्याचा शोध जर आपण घेऊ गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला तो आनंद हा मिळू शकत नाही। म्हणजेच मग या आनंदाची गंमत या ठिकाणी लेखकांनी एक प्रकारे सांगितलेली आहे की त्याचा शोध घेऊ लागलो की तो दडून बसतो, त्याला पकडायला गेलो की तो हातातून निसटतो। आपण जेवढा आटापिटा करू, आटापिटा करणे म्हणजे जेवढी खटपट करू तितका तो आपल्याला हुडकावण्यात येतो, म्हणजेच आपल्यापासून दूर जातो। मात्र आपण जेवढं सहजपणे त्याला घेऊ तितका आनंद सहजपणे आपल्याला प्राप्त होतो, कारण तो असतोच, आनंद आपल्या जीवनामध्ये असतोच, फक्त तो आपल्याला अनुभवता यायला हवा। तो अनुभवता येत नाही म्हणूनच आपण त्याचा शोध इतरत्र घेत असतो। आणि म्हणून लेखक त्या संदर्भात सांगतात, आनंदाच्या बाबतीत कसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो, आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आत असतो, आनंद आपल्या मनातच असतो, आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो। बघा, मराठीमध्ये एक म्हण आहे, काखेत कळसा गावाला वळसा। आपल्या जवळ असलेल्या वस्तूचा शोध आपण इतरत्र घेणं हा या म्हणीचा अर्थ आहे। तर आनंद देखील असाच आहे की जो आपल्या जवळच आहे परंतु आपण त्याचा शोध इतरत्र घेत असतो, इतर गोष्टींमध्ये तो शोध त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो आनंद मात्र आपल्या मनामध्ये असतो। या आनंदाच्या झऱ्याचा उगम हा आपल्या अंतःकरणामध्येच असतो आणि त्याचा शोध मात्र आपण इतरत्र घेण्याचा प्रयत्न करतो। पुढे लेखक म्हणतात, हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो। आनंदाचं नातं जुळतं ते फक्त आनंदाशी, आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच, आनंदाला प्रसवतो तोही आनंदच। मग ही गोष्ट खरी आहे की आनंद सर्वत्र आहे, पण तो सर्वत्र असलेला अनुभव आनंद हा अनुभवण्यासाठी आपल्याला अंतरंगात असलेला आनंद जो आहे तो ओळखता आला पाहिजे। अंतरंगात तो आहेच, मग आनंदाचं नातं जे जुळतं ते आनंदाशी जुळतं, ते आनंदाला आकर्षित जो करतो तोही फक्त आनंदच असतो, आनंदाची निर्मितीही आनंदच करू शकतो। म्हणजेच आपण जर आनंदी असू तरच आपल्याला इतर गोष्टींमध्ये आनंद त्या ठिकाणी मिळू शकेल। मग आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे। असंख्य अगणित पातळ्यांवर आनंद अनुभवता येतो। आपल्या आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद। आपलं अस्तित्व आपण नेहमीच गृहीत धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला मुकतो। आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो तो आपला श्वास। बघा, आनंदाचं भान हे आपण नेहमीच जागरूक ठेवायला हवं। मग हेच खऱ्या अर्थाने या आनंदाचं रहस्य आहे। असंख्य अगणित पातळ्यांवर आपल्याला आनंद हा अनुभवता येतो। आपल्या आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं तो म्हणजे आपल्या अस्तित्वाचा आनंद। आणि आपलं अस्तित्व हे आपण नेहमीच गृहीत धरून चालतो या आणि त्यामुळे आपल्या अस्तित्वाच्या आनंदाला आपण मुकतो। आपल्या अस्तित्वाची साक्ष देतो तो म्हणजे आपला श्वास, की जो आपण नेहमीच घेतो आणि सोडतो, श्वासोच्छ्वास करत असतो। मग या संदर्भातच पुढे लेखकांनी म्हटलेलं आहे, आपल्या श्वासाचंही आपल्याला भान नसतं। खरं तर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू असतो। हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही। पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं असं नव्हे, तर त्यामुळे मनही शांत होतं। मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं। बघा, आपल्या अस्तित्वाची साक्ष देणारा श्वास, या श्वासाचं देखील आपल्याला बऱ्याचदा भान राहत नाही, भान नसतं, थोडक्यात आपण त्याकडे फारसं लक्ष देतच नाही। लेखक सांगतात की खऱ्या अर्थाने श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू, सेतू म्हणजेच पूल, दुवा, हा शरीर आणि मन यांना जोडणारा श्वास हा एक प्रकारे सेतू आहे, दुवा आहे। मग हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही, म्हणजेच आपण आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करत नाही। मग बऱ्याचदा या संदर्भात बघा, प्राणायाम करताना त्या ठिकाणी श्वास, दीर्घ श्वास घेणं आणि एकदम सोडणं
अशा प्रकारचे काही जे काही त्या संदर्भातले आसनं आहेत ती मुद्दाम करायला सांगितली जातात आरोग्याच्या दृष्टीने. मग ते केवळ फक्त आरोग्यासाठीच चांगलं आहे असं नाही, तर ते मनासाठी मानसिक आरोग्यासाठीही चांगलं आहे असं लेखक सांगतात. त्यामुळे मनही शांत होतं आणि मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करून आपल्याला आपल्या मनापर्यंत पोहोचता येतं. आपल्या मनाशी आपल्याला आपलं नातं हे शरीराचं नातं जोडता येतं. पण आपण श्वासाकडे लक्षच देत नाही. आयुष्यातला एक एक क्षण येतो आणि जातो. आपण क्षणांकडे लक्ष देत नाही. एक एक दिवस उजाडतो मावळतो. आपण दिवसाकडे लक्ष देत नाही. सूर्योदय सूर्यास्त होतो तोही आपण नीट पाहत नाही. तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हेही आपण गृहीत धरतो. जे जे आनंद देणारं आहे ते गृहीतच धरून चालल्यामुळे आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटतं ना दृष्टीचं. आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाचं, आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान हवं. आपण श्वासाकडे लक्ष देत नाही. आयुष्यातल्या एक एक क्षण आपल्या जीवनातला महत्त्वाचा असतो. आपण त्याकडेही दुर्लक्ष करतो, त्याकडेही लक्ष देत नाही. तसंच आपल्या आयुष्यातला एक एक दिवस उजाडतो आणि मावळतो, म्हणजेच एक एक दिवसांनी आपलं आयुष्य कमी होतं. त्या दिवसांकडे सुद्धा आपण लक्ष देत नाही. दररोज सकाळी सूर्य उगवतो, संध्याकाळी मावळतो. सूर्योदयाचं दृश्य, सूर्यास्ताचं दृश्य आपण ते सुद्धा नीट पाहत नाही. कधीतरी आपल्याला सूर्यास्त किंवा सूर्योदय हा दिसतो, त्यावेळेस आपल्याला दृष्टी आहे म्हणून आपल्याला, म्हणजेच आपल्याला दिसतं आहे, डोळे आहेत म्हणून आपल्याला दिसलं असं आपण त्या ठिकाणी फक्त गृहीत धरतो आणि त्याकडे फारसं लक्ष देत नाही. खऱ्या अर्थाने ह्या गोष्टीसुद्धा जीवनात खूप आनंद देणाऱ्या आहेत. मग जे जे आनंद देणारं आहे ते आपण गृहीत धरून चालल्यामुळे आपल्याला सृष्टीचं, निसर्गाचं, निसर्ग सौंदर्याचं कौतुक वाटत नाही आणि आपल्याला असलेल्या दृष्टीचंही कौतुक वाटत नाही. मग आपल्या श्वासाचं आणि आपल्या अस्तित्वाचं, आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान हे आपण ठेवायला हवं. मग आपलं अस्तित्व हीच एक कमाल आहे, एक अद्भुत सत्य आहे. भले सापेक्ष असेल पण सत्य आहेच. जीवनाच्या युगायुगांच्या खडतर तपश्चर्येनंतर हा मानवी देह, खडतर तपश्चर्येनंतर हा मानवी जन्म लाभला आहे. बघा, आपलं अस्तित्व हीच एक खऱ्या अर्थाने कमाल आहे, एक अद्भुत सत्य आहे. कारण युगायुगांच्या तपश्चर्येनंतर असं म्हटलं जातं की 84 लक्ष योनीमधून गेल्यानंतर हा दुर्मिळ असा मानवी जन्म लाभतो. मग अशी ही युगायुगांची खडतर तपश्चर्या केल्यानंतर आपल्याला हा मानवी जन्म लाभलेला आहे. मग हा मानवी जन्म लाभला आहे हेच आनंदासाठी एक सबळ कारण आहे. मग आनंदासाठी आपलं असणं ही गोष्ट पुरेशी आहे. किंबहुना आपलं असणं हीच आनंदाची खूण आहे, तीच आनंदाची अभिव्यक्ती आहे. आणि म्हणून आपल्या अस्तित्वाकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये असंच लेखकांना यातून म्हणूनच सांगायचं आहे. त्यानंतर पुढे त्या संदर्भात लेखक सांगतात, एखादी आनंददायक घटना घडते तरीही आपल्याला म्हणावा तितका आनंद होत नाही. त्याची काही स्पष्ट कारणं असतात. एखाद्या नाट्यस्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळतं, पण तुमच्यामध्ये ते खरं तर दुसऱ्या एखाद्या कलाकाराला मिळायला हवं असेल तर आनंद होऊनही रुखरुख लागून राहते. आनंद हा निखळ असेल तरच तो आनंद असतो, खरा असेल तरच तो अनुभवता येतो. लोकांना पेढे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं. खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण आहे. तुम्हाला हलकं हलकं पिसासारखं वाटायला हवं. मनावरचे सर्व ताण, सर्व दडपणं नाहीशी व्हायला हवीत. मुख्य म्हणजे ईर्ष्या, असूया नाहीशा व्हायला हव्यात. राग, द्वेष विरघळायला हवीत. बघा, ना एखादी आनंददायक घटना आपल्या जीवनामध्ये घडते तरीसुद्धा आपल्याला काही काही वेळेस आनंद होत नाही, पाहिजे तेवढा आनंद होत नाही. त्याची काही
स्पष्ट अशी कारणं असतात. समजा एखादी स्पर्धा असेल, नाट्य स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, गायन स्पर्धा असेल, त्या ठिकाणी तुम्हाला सर्वोत्कृष्ट गायक किंवा सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळालं, मग ते बक्षीस मिळूनसुद्धा तुम्हाला आनंद झाला नाही, त्याचं कारण म्हणजे तुमच्यामध्ये हे बक्षीस खऱ्या अर्थाने मला नाही तर दुसऱ्या कलाकाराला, दुसऱ्या गायकाला मिळायला हवं होतं, दुसऱ्या वक्त्याला मिळायला हवं होतं असं आपल्याला त्या ठिकाणी वाटतं. आणि त्यामुळेच एक प्रकारे आनंद होऊनही आपल्या मनाला ती रुखरुख लागून राहते की हे बक्षीस खऱ्या अर्थाने त्याचं होतं. मग असा प्रकारचा हा आनंद जो आहे तो निखळ जर आनंद असेल तरच आपल्याला त्यातून आनंद मिळतो, खरा असेल तरच तो आपल्याला अनुभवता येतो. अन्यथा हा खोटा आनंद हा आपल्याला अनुभवता येत नाही. हे सांगतानाच लेखक म्हणतात की लोकांना पेढे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं. बघा, लोकांना पेढे वाटणं, आपल्याला झालेला आनंद हा इतरांना समजावा म्हणून आपण किंवा इतरांनाही त्या आनंदात सहभागी करून घ्यावं म्हणून आपण पेढे वाटतो. समजा 10वी 12वीच्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी पास झाल्यामुळे किंवा प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आल्याबद्दल आपण पेढे वाटतो, मग हे लोकांना पेढे वाटणं हे वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं, जेच एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःला आनंद वाटणं ही गोष्ट वेगळी आहे. मग खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण ही लेखकांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. ती सोपी खूण कोणती आहे तर जेव्हा तुम्हाला हलकं हलकं पिसासारखं वाटेल तेव्हा तो खरा आनंद आहे. तुमच्या मनावरचे सर्व ताण, सर्व दडपणं ही ज्यावेळेस नाहीशी होतील तेव्हा तो खरा आनंद तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. मग त्यामध्ये मुख्य म्हणजे ईर्ष्या, असूया, दुसऱ्याबद्दल असलेली ईर्ष्या, स्पर्धा, असूया, दुसऱ्याबद्दल असलेला आपला जो काही द्वेष आहे, मनातील द्वेष, राग, या गोष्टी नष्ट झाल्या पाहिजे, तोच खऱ्या अर्थाने खरा आनंद आहे. मग खरा आनंद ओळखण्याची ही सोपी खूण या ठिकाणी लेखकांनी सांगितली आहे. त्यानंतर पुढे लेखक त्या संदर्भात असं म्हणतात, काहींना एखादं बक्षीस मिळालं तरी त्या अमक्याला 4 बक्षीसं मिळाली याचं वैषम्य वाटतं, मग किंवा मग त्या लेखाला एकही बक्षीस मिळालं नाही याचाच अधिक आनंद होतो. स्वतःला काही मिळणं, स्वतः आनंद मिळवणं यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणं हे ज्यांना महत्त्वाचं वाटतं ते आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाही. तुलना आली की आनंद संपलाच. खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर कधीच पोचला जात नसतो. खरा आनंद हा मनाला केवळ हलकंच नव्हे तर चित्ताला शुद्ध करत असतो. माणूस खऱ्या आनंदात असतो तेव्हा त्याला सगळं जग छान सुंदर वाटत असतं. आपल्यासारखं सगळ्यांनी मजेत आनंदात असावं असं त्याच्या मनात येत असतं. स्वतःच्या मनात तो मावेनासा झाल्यानं सर्वांना वाटावा असं वाटत असतं. ती गरज आनंद वाटण्याची असते, दाखवण्याची किंवा प्रदर्शन करण्याची नसते. बघा, तर बऱ्याचदा मला एखादं बक्षीस मिळालं तर त्या ठिकाणी त्यापेक्षा दुसऱ्याला 4 बक्षीसं मिळाली, मला एकच मिळालं याचं वैषम्य, वैषम्य म्हणजे खेद किंवा दुःख असं बऱ्याच जणांना वाटतं. किंवा मग एखाद्याला एकही बक्षीस मिळालं नाही, मला भरे मिळव का ना मिळव पण त्याला मिळालं नाही दुसऱ्याला, त्यात अधिक आनंद होतो. म्हणजेच स्वतःला काही मिळणं, स्वतः आनंद मिळवणं यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणं हे ज्यांना महत्त्वाचं वाटतं अशा वृत्तीची माणसं ही कधीही आयुष्यामध्ये आनंदी होऊ शकत नाही. मग ज्या ठिकाणी तुलना येते अशा प्रकारची तिथे आनंद हा संपलाच, मग आनंदाचं अस्तित्व तिथे राहत नाही. मग खरा आनंद हा दुसऱ्याच्या दुःखावर कधीच पोचला जात नाही. दुसऱ्याच्या दुःखावर, दुःखाने आपण आनंदी होणं हा खरा आनंद नसतोच. खरा आनंद हा मनाला केवळ हलकंच नाही तर तो चित्ताला शुद्ध करत असतो, मनाला शुद्ध करत असतो, शांत करत असतो. माणूस खऱ्या आनंदात असतो तेव्हा त्याला सगळं जग हे छान सुंदर वाटत असतं. आणि म्हणूनच एका कवीने असं म्हटलेलं आहे, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा दरवळावा, जिजुनी स्वतः चंदनाने
दुसऱ्यास मधुगंध द्यावा, मग आपल्यासारखंच सगळ्यांनी मजेत आनंदात असावं असंच त्याच्या मनात येत असतं। मग स्वतःच्या मनात ज्यावेळेस आनंद हा मावेनासा होतो त्यावेळेस तो सर्वांना वाटावा असं आपल्याला वाटतं, आणि मग ही आनंद वाटण्याची गरज असते। ती केवळ फक्त मला आनंद झाला आहे हे दुसऱ्याला दाखवणं किंवा प्रदर्शन करणं हा त्यामागचा उद्देश नसतो। तो उद्देश प्रदर्शन करणं म्हणजे हा केवळ फक्त देखावा असतो, ते तो खरा आनंद नसतोच, आणि तो आपल्या मनात पुरेपूर भरलेलाही नसतो, मन आनंदाने पुरेपूर भरलेलंही नसतं। त्या संदर्भात मग पुढे लेखक असं सांगतात, अनेकदा आयुष्यात असं काही घडतं की आपण आनंदासाठी मनाची कवाड कायमची बंद करून टाकतो। आपण म्हणतो माणसं दुःखातून बाहेर येत नाहीत, याचं कारण ते दुःखाला बाहेर जाऊ देत नाहीत। हृदयाची दारं मिटलेली असतील तर आतलं दुःख बाहेर जाणार कसं? बघा, अनेकदा असं होतं की आपल्या आयुष्यामध्ये काही दुःखद प्रसंग येतात, आणि काही काही लोक असे असतात की आपल्या जीवनात घडलेल्या ज्या काही घटना असतील, प्रसंग असतील, विशेषतः दुःखद प्रसंग, ते सहजासहजी विसरू शकत नाही। मग एक प्रकारे ती दुःख जे आहे ते मनात भरलेलं असतं, आणि त्यामुळे कुठल्याच गोष्टीमध्ये त्यांना आनंद मिळत नाही, आनंद वाटत नाही। आणि म्हणून लेखक सांगतात की आनंदासाठी मनाची कवाडं, कवाडं म्हणजे दार, तर मनाची दारं ही आपण बऱ्याचदा कायमची बंद करून टाकतो, आणि आपण म्हणतो की माणसं दुःखातून बाहेर येत नाही। परंतु मनाचं दार जर आपण उघडं केलं, मन मोकळं केलं, तरच ते दुःख बाहेर जाऊ शकेल, पण आपण त्या दुःखाला बाहेर जाऊ देत नाही। हृदयाची म्हणजेच मनाची दारं ही मिटलेली असतात, आणि त्यामुळे आतलं दुःख हे बाहेर जात नाही, आणि बाहेरचा आनंद हा त्या ठिकाणी आत मनामध्ये हृदयात येऊ शकत नाही। आणि म्हणून लेखक म्हणतात बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद आत येणार कसा? आनंदाला जागा मोकळी लागते। तुमच्या मनात दुःख, चिंता, टेन्शन अशा मंडळींची गर्दी झाली असेल तर तशा दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही, आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं। शेतकरी मंडळी कधी पडायचा पाऊस म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात, त्यांचा नाईलाज असतो, कारण पाऊस पाडणं त्यांच्या हातात नसतं। आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो, कृत्रिम नव्हे, नैसर्गिक। कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचं अंगण भिजवेल म्हणून वाट पाहत बसलं तर आनंद येईलच याची खात्री नसते। आनंद हा आपण घ्यायचा असतो, कुणी तो देईल याची वाट पाहायची नसते। एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं की मग मात्र नाही आनंदा तोटा अशी अवस्था होती। बघा, बाहेरचा आनंद हा मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने मनात मोकळी जागा लागते। तुमच्या मनात जर दुःख असेल, चिंता असेल, टेन्शन असेल, तर त्या ठिकाणी अशा दाटीवाटीमध्ये आनंद हा कधीच घुसत नाही। म्हणजे जेव्हा आपण दुःखी असतो, टेन्शनमध्ये असतो, चिंतेत असतो, त्यावेळेस आपल्याला कुठल्याच गोष्टीमुळे आनंद होत नाही, कुठल्याच गोष्टीत आपल्याला आनंद वाटत नाही। मग आनंदाचं खुल्या दिलाने स्वागत करावं लागतं। हे स्वागत करण्यासाठी आपल्या मनाची दारं ही उघडी करावी लागतात, आतलं दुःख हे बाहेर निघून जायला हवं, मगच बाहेरचा आनंद किंवा इतर गोष्टींमधला आनंद हा आपल्याला त्या ठिकाणी अनुभवता येऊ शकतो। शेतकरी मंडळी शेतीची मशागत करतात आणि कधी पाऊस पडेल म्हणून त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात, आभाळाकडे डोळे लावून बसलेले असतात। अर्थात पाऊस पाडणं त्यांच्या हातात नसल्यामुळे त्यांचा नाईलाज असतो, परंतु आपण मात्र आनंदाचा पाऊस हा कधीही पाडू शकतो। तो कृत्रिम नव्हे तर नैसर्गिक पाऊस आपण पाडू शकतो, म्हणजेच आपण आनंद हा मिळवू शकतो। मग हा आनंद न मिळवता, अशा प्रकारे आनंदाचा पाऊस न पाडता कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचं अंगण भिजवेल म्हणून आपण वाट पाहत बसलं तर आनंद येईलच याची खात्रीही नसते। आनंद हा आपण घ्यायचा असतो, तो आपोआप येणार नाही किंवा कुणी आपल्याला देऊ शकणार नाही, कुणी तो देईल याची वाट आपण पाहायची नसते। एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं की मग मात्र
नाही आनंदा तोटा अशी आपली अवस्था होते. दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा असं आपण जसं म्हणतो, तसंच मग आनंद मिळाल्यानंतर किंवा अशा प्रकारे आनंद घ्यायचं तंत्र आपल्याला एकदा जमलं की मग आनंदाला तोटा राहत नाही, भरपूर आनंद मिळू शकतो. आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा, आनंदात राहण्याची सवय जडायला हवी. सगळी धडपड आनंदासाठी चाललेली असते पण आनंद घ्यायला वेळ नसतो, हेच अनेकांचं दुःख असतं. दुःखासाठी आपण भरपूर सबबी भरपूर कारणं शोधलेली असतात, आनंदासाठीची मात्र मोजकीच कारणं आपल्याला माहिती असतात. खरं म्हणजे हे उलट व्हायला हवं. आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि सवयीचं करून घ्यावं. वाईट वाटणं दुर्मिळ अपवादाचं करून ठेवावं. आनंद हा आपला एक प्रकारचा स्वभावच झाला पाहिजे असं लेखक म्हणतात. आनंदात राहण्याची, नेहमीच आनंदी राहण्याची सवय ही आपल्याला व्हायला हवी. कारण आपल्या जीवनातली आयुष्यातली धडपड ही कशासाठी चाललेली आहे? जीवनात आनंद मिळवण्यासाठी चाललेली आहे. पण मग ज्यासाठी आपण जगतो आहोत तो आनंद घ्यायलाच आपल्याला वेळ नसतो. मग हेच अनेकांचं दुःख असतं की आनंद जीवनाचा आनंद घेण्यासाठीच त्यांच्याकडे वेळ नाही. दुःखासाठी मात्र भरपूर कारणं भरपूर सबबी आहेत, परंतु आनंदासाठी मात्र मोजकीच कारणं ही आपल्याला माहिती असतात. खरं म्हणजे लेखक सांगतात की हे उलट व्हायला हवं. आनंद आनंदी होणं, आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि सवयीचं आपण करून घ्यायला हवं, आणि त्याच्या उलट वाईट वाटणं हे दुर्मिळ आणि अपवादाचं आपण करायला हवं आपल्या जीवनामध्ये, तर खऱ्या अर्थाने आपल्याला भरपूर आनंद मिळू शकेल. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. लहान मुलं निरागस आनंदी वृत्तीची असतात, म्हणूनच ती आनंद घेण्यात तरबेज असतात. आनंद हा त्यांचा आग्रह असतो, अधिकार असतो. त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकन उडाली तरी त्यांना केवढा आनंद होतो, किती आतून हसतात ती. बघा, जसं सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, निसर्ग सौंदर्य किंवा दुसऱ्या एखादी कलाकृती असेल त्या कलाकृतीची कलाकृतीचं सौंदर्य अनुभवण्यासाठी तशा प्रकारची दृष्टी ही असावी लागते असं आपण जसं म्हणतो, तसाच आनंद हा घेणाऱ्याच्या वृत्तीमध्ये असतो, स्वभावात असतो. बघा, लहान मुलं जे आहेत ते अतिशय निरागस असतात, गोंडस असतात, आनंदी वृत्तीची असतात, आणि म्हणूनच ती आनंद घेण्यामध्ये तरबेज असतात. तरबेज असणे म्हणजेच पटाईत असणे. तर ती आनंद घेण्यात अगदी पटाईत असतात. एक प्रकारे आनंद हा त्यांचा आग्रहच असतो, त्यांचा अधिकार असतो. अगदी बारीक बारीक गोष्टींमधून ही मुलं खूप आनंद घेत असतात. बघा, अगदी समजा खिडकीच्या गजावरती बसलेली चिमणी, त्यांनी हात वर केला आणि भुरकन उडाली, ते अगदी खळखळून हसतात, खूप आनंद होतो त्यांना. म्हणजे अगदी ती खऱ्या अर्थाने तो आतला आनंद असतो त्यांचा. मग अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आपण आनंद घ्यायला हवा. मात्र आपण जसं मोठे होतो तसतसे या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला फारसा आनंद हा वाटत नाही, आणि म्हणून लेखक म्हणतात आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला पारखे होतो. आनंदाची हीच तर गंमत आहे. आनंद छोट्या छोट्या गोष्टींतच असतो, आपण मात्र तो मोठ्या गोष्टी शोधत असतो. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी, आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येतात, तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकी आयुष्य काय नुसतं रेटत राहायचं. आनंद कणाकणानं टिपायचा असतो, क्षणाक्षणानं घ्यायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो. खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी, तिथंच सगळं चुकतं. बघा, आपण लहानाचे मोठे होतो आणि ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद जो मिळत असतो या आनंदाला आपण पारखी होतो. पारखी होणे म्हणजेच या आनंदाला आपण मुकतो, तो आनंद आपल्याला मिळू शकत नाही. मग आनंदाची हीच खऱ्या अर्थाने गंमत आहे. आनंद मोठ्या गोष्टीत नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आहे. आपण मात्र छोट्या गोष्टींमधला आनंद घ्यायचं सोडून देतो आणि मोठ्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असतो. मग आयुष्यात आनंदाचे मोठे प्रसंग हे फारसे येत नाही, ते
फार कमी येतात, मग तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकीचं आयुष्य नुसतंच रेटत राहायचं. रेटत राहणे म्हणजे नुसतंच जगत राहणे, जगायचं म्हणून जगणे. अशा प्रकारे आपण आपलं आयुष्य जगायचं म्हणून जगत राहायचं हे काही योग्य नाही. तर लेखक सांगतात, आनंद हा कणाकणाने टिपायचा असतो, क्षणाक्षणाने घ्यायचा असतो. मात्र आपण कणाकणाने आनंद टिपण्याऐवजी क्षणाक्षणाने आनंद घेण्याऐवजी तो आपल्याला हवा असतो टनाटनाने. आपली अपेक्षा अशी असते की तो आपल्याला भरपूर आनंद मिळावा. छोट्या छोट्या गोष्टींमधून नाही, तर मोठ्या मोठ्या गोष्टींमधून आपल्याला आनंद हा मिळावा, आनंदाचे मोठे मोठे प्रसंग आपल्या जीवनात यावे अशीच आपली अपेक्षा असते. एक प्रकारे मराठीमध्ये असलेल्या म्हणीनुसार, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी, अशा प्रकारची आपली गत होती आणि इथेच सगळं चुकतं आणि आपण आपल्या जीवनातील खऱ्या आनंदाला मुकतो असं लेखक त्या ठिकाणी सांगतात. तर बघा, ह्या एवढ्या भागामधून आपण या पूर्वार्धामधून लेखकांनी माणसाच्या जीवनामध्ये आनंद कसा मिळवावा आणि छोट्या छोट्या गोष्टींमधूनही कशाप्रकारे आनंद घेऊन आपण जीवनामध्ये आनंदी होऊ शकतो याबाबतची माहिती या भागामधून दिलेली आहे. राहिलेला भाग जो आहे, म्हणजेच पुढील पाठाचा पुढील भाग, आपण पुढच्या व्हिडिओमधून समजावून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.